रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मौजे लोणवाडी गावात अंतर्गत जाणारा रस्ता हा मे महिन्यामध्ये तयार करण्यात आला होता. मात्र यंदाच्या मुसळधार पावसात हा डांबरीकरण केलेला रस्ता अवघ्या एका महिन्यातच खराब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने ही अवस्था झाल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय. अवघ्या एका महिन्यातच पहिल्या पावसातच रस्त्याची अवस्था ही झाली असल्याने परिसरातील नागरिक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. मात्र याचा मनस्ताप किती सहन करणार या नाराजीने अखेर येथील स्थानिक नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत.